पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीच्या मूर्तीवरचा वज्रलेप अल्पावधीमध्येच निघू लागल्यामुळे मूर्तींची झीज होतीये आणि या प्रकरणी आता विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी स्वतः लक्ष घातलंय. त्यांनी या प्रश्नी तातडीची ऑनलाईन बैठक आयोजित केली आहे. सुनील दिवाण आपल्याला अधिक माहिती देतील. सुनील, वज्रलेप निघण्याच्या प्रकरणाची दखल आता कशी घेतली जाते, कोणकोणत्या पातळीवरती बैठका होतात? ज्ञानदा, आपण ज्या वेळेला एबीपी माझाने हे भाविकांच्या तक्रारी ज्या येऊ लागल्या त्या दाखवल्या आणि त्यानंतर देवाच्या आणि रुक्मिणीच्या पायावरचा वज्रलेप निघत असल्याचं समोर आलं होतं आणि यानंतर तातडीनं विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एक बैठक बोलवलेली आहे. ऑनलाईन बैठक असणार आहे. यामध्ये पुरातत्व विभागाचे श्रीकांत मिश्रा ज्यांनी हे वज्रलेप केला होता ते आणि मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव हे उपस्थित राहणार आहेत. 11:30 ही बैठक होईल आणि यानंतर पुरातत्व विभाग ज्या काही सूचना देतील त्याची गांभीर्याने दखल महाराष्ट्र सरकार घेणार आहे आणि त्यानुसार मंदिर समितीला आदेश दिले जाणार आहेत. सुनील, धन्यवाद या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.